राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाडला निलंबित करावं काही टार्गेट नाही, व्हिडिओ समोर आहे, कुठे जाय जितेंद्र आव्हाडावर जेवढ्या केस झाल्या हे योग्य नाही आहे असं, हे समर्थन करणे या पद्धतीने समर्थन करणे तेही हे तर अजून जास्त चुकीचं आहे। असं समर्थन करणाऱ्यावर त्या केसमध्ये ऍड केलं पाहिजे, जो विनयभंगाचा गुन्हा झाला आणि त्यांच्यामध्ये ज्यांनी असं म्हटलं की असं होत राहतं तेही त्याच्यामध्ये त्या गुन्ह्यात घेतलं पाहिजे। असं नाही चालत म्हणजे उद्या एखाद्या असं करायचं ना म्हणायचं का हे होत राहतं। जितेंद्र आव्हाडचं म्हणणं की 72 तासात माझ्यावर दुसरा असा गुन्हा दाखल होतो, 72 तासाच्या सर्व गुन्ह्याचे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आहे, एकही गुन्हा बिना सीसीटीव्ही सर्व्हिलन्सच्या फुटेजवर नाही, फुटेजच्या आधार सर्व गुन्हे नुसतं तक्रारीवर नाही आहे। जितेंद्र आव्हाडावर जेवढे गुन्हे झाले तेवढे सीसीटीव्हीच्या फुटेजच्या सर्व्हिलन्सवर आहे, त्यांचे त्या ठिकाणी व्हिडिओ आहेत। आणि तुम्ही या पद्धतीने काही कराल म्हणजे तुम्ही रंगारी कराल या महाराष्ट्रामध्ये, हे आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नाही आहे, आता गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी आहे आणि अत्यंत संवेदनशील आहे, या पद्धतीने नाही चालू शकत आणि भारतीय जनता पार्टी बिलकुल चालू देणार नाही। जितेंद्र आव्हाडला निलंबित केलं पाहिजे। माननीय शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे, अजित दादाला विनंती आहे, व्हिडिओ बघा आणि ज्यांनी समर्थन केलं त्याला गुन्ह्यात टाकलं पाहिजे। असं कसं मुंबईतच चालतं? मुंबईत हे होते रहता है, किसी की जागीर आहे क्या? हे चालणार नाही असं। मी स्वतः अनिल देवेंद्रजीशी बोलणार आहे, गृहमंत्र्यांशी, असं जर बोललं असेल त्यांनाही गुन्ह्यामध्ये घ्या।